मुलांचं चांगलं संगोपन करणं हे प्रत्येक पालकांचं कर्तव्य असतं. पण ब्रिटनमधील एका महिलेची विचारसरणी मात्र थोडी वेगळी आहे. ती मुलींना शाळेत पाठवत नाही तर शिक्षण न देताच मुलींना श्रीमंत कसं व्हायचं याचे धडे देते. तेही घरबसल्या. पण आपल्या मुली कोट्याधीश व्हाव्यात असे स्वप्न सुद्धा ही महिला बघते. आश्चर्य वाटलं ना, पण हे खरंय. आता साहजिकच तुमच्या मनात एकच प्रश्न आला असेल की शिक्षणाशिवाय कोणी करोडपती कसा होईल, हे कसं शक्य. दिवस रात्र पैशांसाठी मेहनत घेणारी लोक काय वेडी आहेत का? खरं तर कोणतेही पालक हे मुलींच्या शिक्षणाबाबत अधिक सजग असतात, विशेष करून आई. तिला शिक्षण न मिळाल्यास ती तिचं स्वप्न तिच्या मुलींमध्ये बघत असते. पण अमेरिकेतील या आईचं मात्र काही वेगळंच आहे. ती चक्क मुलींना न शिकता श्रीमंत कसं व्हायचंय हे सांगते. प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे. ही आई मुलींना घर बसल्या शिक्षण देते, तसेच त्यांना पैसे कमवण्याचा अनोखा मार्ग देखील सांगते, जेणेकरून त्यांना कधीच पैशांची कमतरता भासणार नाही. अमांडा लिन कुस्टर असे या महिलेचं नाव आहे. नुकतंच या महिलेने एक व्हिडिओ शेअर करत ती मुलींना शाळेत का पाठवत नाही हे सांगते. ती म्हणते की ती असं करून तिच्या मते ती मुलींना आयुष्य स्वातंत्र्याने जगायला शिकवते. तिच्या मते केवळ तीच नाही तर ब्रिटनमधील सगळेच पालक मुलांना शाळेत न पाठवता घरीच शिक्षण देऊ शकतात. अशाने मुलांवर कोणतं बंधन येत नाही, त्यांच्या मागे कोणतं वेळापत्रकही लागत नाही. तसे शिक्षण घेत इतर गोष्टीही मुलं शिकू शकतात. एका वृत्तानुसार अमांडा मुलींना घरीच शिक्षण देण्याबरोबरच त्यांना डे ट्रेडिंग शिकवत आहे. शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही शेअरची एका दिवसात खरेदी विक्री करू शकता. डे ट्रेडिंग शेअर्सच्या वाढत्या आणि घसरत्या किमतींचा फायदा लोक घेतात. यामध्ये आर्थिक जोखीमही खूप जास्त असते, पण यामुळे जगातील अनेक जण दिवसेंदिवस कोट्याधीश झाले आहेत, असं ती म्हणते. ती म्हणते की मी माझ्या मुलांना या व्यापाराचं कौशल्य शिकवत आहे, जेणेकरून ते जगात कुठेही राहून लाखो करोडो कमवू शकतील. एका रिपोर्टनुसार अमांडाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिची मोठी मुलगी कॅमेऱ्याच्या दिशेने फोन दाखवते आणि तिला किती प्रॉफिट झालंय ते सांगते. गेल्या 4 वर्षापासून डे ट्रेडिंग ही महिला करत असून या पैशातून ती घर चालवत आहे. तुम्हाला या महिलेच्या विचारांबद्दल काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.